पुढची बातमी पाहूया। तर किरीट सोमय्यांनी आरोप केलेल्या लोकांनाच उमेदवारी दिली। अनिल परब यांनी शिंदेच्या शिवसेनेला हा टोला लगावल्याचं पाहायला मिळत आहे आणि एवढा भ्रष्टाचार भाजपाला मान्य आहे का असा सवाल सुद्धा त्यांनी उपस्थित केल्याचं पाहायला मिळत आहे। आणि किरीट सोमय्यांनी तर स्पष्ट सांगितलेलं आहे की मी जे काही केलं ते भारतीय पक्षाच्या जनता पक्षाच्या आदेशावरनं केलं, म्हणून माझी भारतीय जनता पक्षाला कडे मागणी आहे की ह्या सर्व उमेदवारांचं, मग किरीट सोमय्या आपले रवींद्र वायकर असतील, यामिनी जाधव असतील, राहुल शेवाळे असतील, या सगळ्यांचा प्रचार प्रमुख म्हणून किरीट सोमय्या यांची नियुक्ती आपण करणार का आणि ती करावी अशी माझी विनंती आहे, कारण किरीट सोमय्यामुळेच हे आपल्याला मिळालेले उमेदवार आहे।